आपण पाहता जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा या गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल बारा दिवस उलटून गेले तरीही अद्याप महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन झालेली नाही मात्र आता शिवसेनेनं भाजपसमोर सत्ता स्थापनेसाठी चार नवे प्रस्ताव ठेवले चला तर एक नजर टाकूयात हे चार नवे प्रस्ताव काय आहेत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बारा दिवस उलटून गेले तरीही सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही राज्याच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत शिवसेनेनं आता सत्ता स्थापनेसाठी भाजपपुढे चार प्रस्ताव मांडले असल्याची माहिती समोर आली आहे पहिल्या प्रस्तावात दोन्ही पक्षाने अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून घ्यावं त्यातली पहिली अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आहे असं शिवसेनेनं म्हटलं असल्याचं समोर आलं आहे ऊर्जा महसूल अर्थ नगरविकास आणि बांधकाम यापैकी तीन खाती द्यावीत असा शिवसेनेचा दुसरा प्रस्ताव असल्याचं सांगण्यात येत आहे तर तिसऱ्या प्रस्तावात बेचाळीस मंत्रिपदांपैकी एकवीस एकवीस मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवावा भाजपनं मित्रपक्षाला आपल्या कोट्यातली मंत्रिपदं द्यावीत महत्त्वाचं म्हणजे मित्रपक्षाला मंत्रिपदं देताना भाजपच्या वाट्यात असणाऱ्या एकवीस मंत्रिपदांमधली पदं देण्यात यावीत कारण मित्रपक्ष भाजपचे असल्याचं शिवसेनेनं म्हटल्याचं आहे शंभरपेक्षा जास्त महामंडळातही शिवसेनेला समसमान वाटप हवं आहे अशी शिवसेनेची मागणी असल्याचं कळत आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज